पत्रकार मित्रांनो, तुम्ही चौथा स्तंभ आहात, तुम्हाला काय विचारावं पूर्ण अधिकार आहे. इकडे लेक्टर पण माझ्याबरोबर होते, अतुल चव्हाण पण होते, चीफ इंजिनियर. मी ते गाडीत बसल्यावरच त्यांना म्हटलं की आपण ह्या जुन्या 1850 2000 वर्षापूर्वी झालेल्या इमारतीचं चांगल्या प्रकारे हेरिटेज असतोय त्याचं आपण जतन करण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यात आपण कष्ट घेतोय, त्याच्यातल्या त्रुटी आपण दूर करतोय, त्याचं काही पत्रकार मित्रांना नाही. त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा पर ह्याच्याबद्दल स्वतः ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहखात्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की ह्याच्यात जे कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक शासन त्या ठिकाणी केलं जाईल. मग ते ससूंशी संबंधित असो, ते पोलीस खात्याशी संबंधित असो, कुणी अधिकारी किंवा कर्मचारी असलं तर त्याची गय केली जाणार नाही. आणि तशा पद्धतीनं चौकशी सुरू झाली आणि त्याच्यातनं काही गोष्टी पुढं आल्यानंतर काही कार्यवाही पण त्याच्यामध्ये झालेली आहे. हे काम चाललेलं आहे, ते अतिशय ज्या गोष्टी घडल्या त्या चुकीच्या घडल्या, त्याचं कुणीही समर्थन कदापि करणार नाही. आणि असल्या लोकांची गय, अधिकारी असो किंवा कुणी असो, त्यांची पण गय केली जाणार नाही, ही आमची भूमिका आहे महायुतीची. तशा पद्धतीनं काम चाललेलं आहे, कारण आज इतकं मोठं तरुण पिढीला बर्बाद करण्याचं काम हे ड्रग्ज माफिया करतात. त्यांना अक्षरशः माझं तर वैयक्तिक मत आहे, परंतु त्याला कायद्यामध्ये काही बदल करण्याची गरज आहे. असं जे करतील त्यांना दुसरी तिसरी नाही, फाशीची शिक्षा हेच दिली गेली पाहिजे. अशा पद्धतीनं भेसळ बाबतीत, मुलांचं दुधाच्या संदर्भात जे काही भेसळ सध्या चाललं ऐकायला मिळते, किंवा दिवाळी किंवा कुठले सण आले की मिठाईच्या बाबतीमध्ये तुम्ही पहा, पनीर असेल किंवा बाकीचं असेल, त्यामध्ये देखील एक वर्ग जो माणसाचा विचार करत नाही, स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतो, पैशाचा विचार करतो आणि ते वेगळ्या पद्धतीनं वागतात, अशांची अजिबात गय होता कामा नये असं माझं स्पष्ट मत आहे. आणि मी वेळोवेळी ते बोलून दाखवतो. आत्ताही त्या संदर्भामध्ये जी कमिटी नेमलेली आहे, जी चौकशी हवाली, त्यामध्ये जे काही सांगितलं जाईल तशा पद्धतीनं पुढचे निर्णय, हे ह्याची पुनरावृत्ती पुन्हा कदापि होणार नाही ह्याबद्दलची जी काळजी घेण्याची गरज असेल ते आमचं पोलीस खातं घेईल. ते ससून हॉस्पिटलच्या मध्ये काम करणारे डीनपासून सगळे जी टीम आहे ते त्या ठिकाणी करतील, कारण आत्ताच मी डीन आणि बाकीच्यांशी पण बोललो आणि सरकार पण.